हेलो स्टूडेंट्स, माय सेल्फ प्रियंका राठौर, ईएस इंस्ट्रक्टर, गवर्नमेंट आईटीआई यवतमाळ। आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ कॉम्प्युटर ऑन वर्क बेस्ड। काम करण्याच्या पद्धतीनुसार कॉम्प्युटरचे प्रकार। देअर आर थ्री टाइप्स ऑफ कॉम्प्युटर: ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर अँड हायब्रिड कॉम्प्युटर। ॲनालॉग कॉम्प्युटर हे ॲनालॉग सिग्नलवर काम करतात आणि यामध्ये कंटिन्युअस डाटा प्रोड्यूस करून कंटिन्युअस आउटपुट प्रोड्यूस होतो। डिजिटल कॉम्प्युटर हा डिजिटल सिग्नलवर काम करतो आणि यामध्ये बायनरी सिस्टीम यूज केली जाते। हायब्रिड कॉम्प्युटर इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑफ सिग्नल, ॲनालॉग अँड डिजिटल सिग्नल। ज्या कॉम्प्युटरमध्ये ॲनालॉग अँड डिजिटल हे दोन्ही सिग्नलचा उपयोग होतो त्यास हायब्रिड कॉम्प्युटर असे म्हणतात। तर यातील आपण फर्स्ट टाईप बघूया, ॲनालॉग कॉम्प्युटर। ॲनालॉग कॉम्प्युटर इज वर्क ऑन ॲनालॉग सिग्नल। ॲनालॉग कॉम्प्युटर हा ॲनालॉग सिग्नलवर काम करतो। ज्याही डिव्हाइसमध्ये ॲनालॉग सिग्नलचा उपयोग केला जातो त्या डिव्हाइसला ॲनालॉग डिव्हाइस असे म्हटले जाते। ॲनालॉग कॉम्प्युटर प्रोड्यूस ॲप्रॉक्स रिझल्ट, नॉट एक्झॅक्ट रिझल्ट। ॲनालॉग कॉम्प्युटर हा ॲप्रॉक्स रिझल्ट देतो, एक्झॅक्ट रिझल्ट देत नाही, कारण तो कंटिन्युअस वेवफॉर्ममध्ये काम करतो। जसं डायग्राममध्ये आपण दाखवलं आहे की ॲनालॉग हा कंटिन्युअस वेवफॉर्ममध्ये वर्क करतो, म्हणजे हा जो रिझल्ट येतो हा वेवफॉर्ममध्ये किंवा ग्राफ्समध्ये रिझल्ट येतो। इट वर्क्स ऑन रिअल टाईम अँड इट हॅज नो स्टोरेज कॅपॅसिटी। हा रिअल टाईमवर वर्क करतो आणि यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी नसते, म्हणजे यामध्ये मेमरी नसते। ॲनालॉग कॉम्प्युटरला मेमरी ही नसते। याचा उपयोग सायंटिफिक कॅल्क्युलेशन, इंडस्ट्रियल प्रोसेस अँड मेडिकल हॉस्पिटल्स अशा ठिकाणी केला जातो। याचे उदाहरण आहे स्पीडोमीटर, थर्मोमीटर, स्टेटोस्कोप। एक उदाहरण आहे याचे वॉच, रिस्ट वॉच, आपण हाताला जी बांधतो, किंवा वॉल वॉच, जी ज्यामध्ये सुई असतात किंवा काटे असतात, जी कंटिन्युअस आपल्याला रिझल्ट प्रोड्यूस करते, म्हणजे ज्यामध्ये डायरेक्ट रिझल्ट मिळतो आणि तो कंटिन्युअस असतो। सेकंड टाईप डिजिटल कॉम्प्युटर। डिजिटल कॉम्प्युटर इज वर्क विथ डिजिटल सिग्नल। डिजिटल कॉम्प्युटर हा डिजिटल सिग्नलसोबत काम करतो आणि ह्यामध्ये बायनरी सिस्टीमचा उपयोग केला जातो, जी 0 आणि 1 या नंबरिंगचा उपयोग करतो। 0 हा ऑफसाठी यूज केला जातो आणि 1 हा ऑनसाठी यूज केला जातो। ज्याही डिव्हाइसमध्ये डिजिटल सिग्नलचा यूज केला जातो त्यास डिजिटल डिव्हाइस असे म्हटले जाते। डिजिटल कॉम्प्युटर्स प्रोड्यूस एक्झॅक्ट रिझल्ट। डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक्झॅक्ट रिझल्ट दिला जातो आणि याचा उपयोग एज्युकेशन्स घरोघरी, म्हणजेच डेस्कटॉप म्हणून केला जातो। मेडिकल्समध्ये एंटरटेनमेंट, ऑफिशियल वर्क्स यासाठी याचा उपयोग केला जातो। याचे बेस्ट एक्झाम्पल आहे डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल अँड कॅल्क्युलेटर। जसं आपण ॲनालॉगमध्ये बघितलं होतं की हा कंटिन्युअस वेवफॉर्ममध्ये वर्क करतो, तशाच पद्धतीने डिजिटल कॉम्प्युटरमध्ये हा डिजिटल सिग्नलचा यूज केला जातो, जो आपण चेंज करू शकतो, म्हणूनच हा एक्झॅक्ट रिझल्ट प्रोड्यूस करतो। इथे दर्शवलं आहे आपण की 0 हा ऑफसाठी यूज होतो आणि 1 हा ऑनसाठी यूज होतो। तर यामध्ये सुद्धा वॉच हे एक्झाम्पल आहे। ज्या वॉचमध्ये नंबर्सद्वारे आउटपुट दर्शवलं जाते, म्हणजे जसं नंबरद्वारे टाईम दर्शवला जातो, डेट दाखवली जाते, त्या वॉचला आपण म्हणणार डिजिटल वॉच। नेक्स्ट आहे हायब्रिड कॉम्प्युटर। हायब्रिड कॉम्प्युटर इज अ मिक्सचर ऑफ बोथ ऑफ सिग्नल। हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये दोन्हीही सिग्नलचा वापर केला जातो, म्हणजेच ॲनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल। असे कॉम्प्युटर ज्यामध्ये काही भाग हा ॲनालॉग कॉम्प्युटरचा आणि काही भाग डिजिटल कॉम्प्युटरचा वापरला जातो त्यास हायब्रिड कॉम्प्युटर असे म्हणतात। हायब्रिड
कंप्यूटर हा विशिष्ट कामांसाठीच यूज केला जातो, जसे मोठ्या मोठ्या बिझनेसेसमध्ये, रिसर्च सेंटरमध्ये, खाणकामामध्ये किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये याचा उपयोग केला जातो. इट डिझाईन फॉर स्पेशल पर्पोज, नॉट वर्सटाईल. जसं हॉस्पिटल्समध्ये ECG मशीन्स असतात, ECG मशीन्समध्ये वेवफॉर्ममध्ये सुद्धा रिझल्ट दिला जातो, तसाच नंबरद्वारे सुद्धा त्यामध्ये आउटपुट दर्शवले जाते. तर अशा प्रकारे आपण टाइप्स ऑफ कम्प्युटर ऑन वर्क बेस्ड हे बघितलेलं आहे. तर मला सांगा, ॲनालॉग कम्प्युटर म्हणजे काय? तर ॲनालॉग कम्प्युटर म्हणजे जे ॲनालॉग सिग्नलवर काम करतात, ज्यामध्ये वेवफॉर्मद्वारे किंवा ग्राफ्सद्वारे आउटपुट दर्शवले जाते, जे कंटिन्युअस आउटपुट आपल्याला मिळते. डिजिटल कम्प्युटर म्हणजे काय? तर डिजिटल कम्प्युटर म्हणजे ज्यामध्ये डिजिटल सिग्नलचा यूज होतो किंवा बायनरी सिस्टीम म्हणजे 0 आणि 1 उपयोग केला जातो, म्हणजे नंबर फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट मिळते. आणि हायब्रिड कम्प्युटर म्हणजे काय? तर हायब्रिड कम्प्युटरमध्ये दोन्हीही सिग्नलचा उपयोग केला जाते, म्हणजे हायब्रिड कम्प्युटर हा डिजिटल सिग्नल आणि ॲनालॉग सिग्नल अशा दोन्हीही सिग्नलचा यूज करून तयार केला जातो, त्यास हायब्रिड कम्प्युटर म्हणतात. तसेच हा विशिष्ट कामासाठीच उपयोग केला जातो.